नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये सफर आत्मासे परमात्मा धक्का मित्रांनो ह्या व्हिडिओ मागे एक खास कारण आहे आजचा व्हिडिओ हा खूपच खास होणार आहे कारण आपले एक सबस्क्रायबर आहेत रमेश्वरी शिंदे यांनी ह्या आपल्या व्हिडिओला कमेंट केली आहे की के मी असं ऐकलं आहे की आपल्या नशिबात जर एखादी गोष्ट नसेल तर देवीच्या दर्शनामुळे ती मिळते का तर मित्रांनो याचंच उत्तर आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत कारण अशाच बऱ्याचशा कमेंट आपल्याला येत असतात तरी थोड्याफार आपण ह्या व्हिडिओमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करूया तरी मित्रांनो मी एक मागे काळूबाईचा व्हिडिओ बनवला होता की काळूबाईपासून आपल्याला करणे होते का आणि झाली तर ती कशी काढावी या बाबतीचा सविस्तर व्हिडिओ तुम्ही हे बघू शकता तो माझ्या चॅनेलवर नक्कीच घावेल तर मित्रांनो चला मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ ह्या व्हिडिओमध्ये आपण यांच्या प्रश्नाचं हे उत्तर देणार आहोत तरी आपण माझ्या चॅनेलला सबस्क्राईब अवश्य करा आणि आपल्याला काही डाऊट किंवा काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा आपण पुढचा व्हिडिओ त्यावरच घेणार आहोत जसे जसे तुमच्या कमेंट येतील त्याप्रमाणे मी हा व्हिडिओ बनवत जाईल आणि मी माझ्या व्हिडिओमधून आपल्या प्रश्नांचे किंवा आपल्याला पडलेल्या प्रश्नांचे उत्तरे अवश्य देईल तर मग चला मग मित्रांनो सुरू करा आजचा हा व्हिडिओ मित्रांनो रामेश्वरी शिंदे यांचा प्रश्न असा आहे की मी असं ऐकलंय की आपल्या नशिबात जर एखादी गोष्ट नसेल तर ती देवीच्या दर्शनामुळे मिळते हे खरं आहे का तर मित्रांनो याचं उत्तर सप्शेअरपणे द्यायचं म्हणलं तर ते जमणारच नाही कारण त्यासाठी डिटेलमध्ये जावं लागलं आपल्याला तर मित्रांनो असं काहीच नसतं की देवीचं दर्शन घेतलं की आपल्या नशिबातील नसलं गोष्ट सुद्धा आपल्याला मिळेल त्यासाठी त्या लेवलपर्यंत आपल्याला त्या देवीची किंवा त्या देवाची जो कोण आपला इष्टदेवता असेल त्याची भक्ती करावी लागेल कारण भक्तीत शक्ती आहे हे आपल्या सर्वांना माहितीच आहे लहानपणापासून आपण हे शिकत आलो आहे की भक्ती शक्ती हे परंतु जर एखाद्या देवीचं नुसतं दर्शन घेतलं तरी मनातलं सगळं काही पूर्ण होईल असे काहीच नसतं मित्रांनो कारण तुम्ही कोणत्याही शाळेत गेला तर तुम्हाला तिथे आधी ऍडमिशन घ्यावं लागतं वर्षभर अभ्यास करावा लागतो आणि त्यानंतर तुम्ही पेपर देणार त्यानंतर तुम्हाला ते, तुम ते मार्क पडत असतात आणि त्यावर तुमचं भविष्य ठरत असतं असं नसतं की कोणत्या शाळेत जगात अशी एकही शाळा नाही ज्या शाळेत तुम्ही ऍडमिशन घेतलं की डायरेक्ट तुमचं भविष्य तयार होतंय म्हणून तसंच काहीच ह्या आध्यात्मिक शाळेत सुद्धा असतं मित्रांनो इथे डायरेक्टच काहीच कोणाला भेटत नाही त्यासाठी आपल्याला देवीवरती किंवा त्या देवावरती मन लावून तेवढी भक्ती असणं गरजेचं असतं संकटही आयुष्यात प्रत्येक माणसाला येतात आणि जातात मित्रांनो पण आपल्या इष्टदेवतावरचा असलेला विश्वास कधीही डगमगला नाही की आपलं सर्व काही आपलंच असतं म्हणजे कोणताही देवी देवता असू द्या दे मित्रांनो शाळेत जवळ शाळेत ज्याप्रमाणे आपली परीक्षा घेतली जाते आणि त्यानुसारच आपल्याला मार्क दिले जातात तर त्याप्रमाणेच देवही आपली परीक्षा घेत असतो मित्रांनो आता ह्यांनी कमेंट केली आहे काळबाईच्या व्हिडिओवर तर मी काळूबाईचं सांगतो मित्रांनो काळूबाईच्या दर्शनामुळे नशिबात असलेल्या गोष्टी मिळतील असं काही नाहीये तर त्यासाठी आपल्याला त्या लेवलची भक्ती करावी लागेल मित्रांनो सगळ्यात आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की नक्की काळबाई ही आहे कोण काळूबाई ही आदिशक्ती म्हणजेच पार्वतीचा अवतार आहे आणि पार्वती ही आदिमाया शक्ती पराशक्ती आहे म्हणजे ह्या विश्वाचं ते परमतत्व आहे आणि सर्व असं हे परमतत्व आहे जर या परमतत्वाची भक्ती केली तर नशिबात सोडा म्हणजे नशिबाचा कुठं भागच राहणार नाही नशीब ही किरकोळ गोष्ट आली खूपच किरकोळ गोष्ट आली जर तुम्ही त्या परमतत्वाचीच भक्ती केली तर तुम्हाला इतकं मिळेल इतकं मिळेल की पार सांभाळण्याची ही अपेक्षा सोडून देताल तुम्ही की तुम्ही कधी विचारही केला नाही इतकं मिळेल कारण की कसं असतं आपण मनुष्य योनित येतो आणि मनुष्य योनित असल्यामुळे आपले विचार इथे संपतात ना मित्रांनो तिथून त्या दैवी शक्तीचे विचार चालू होतात आणि ह्या दैवी शक्ती हळूहळू आपल्या परीक्षा घ्यायला सुरुवात करतात मित्रांनो संकटात जर आली तरीही या दैवी शक्तीवरचा विश्वास डगमगता कामा नाही तरच नशीब सोडा तर नशिबाच्या परंपरा म्हणजे अनंत कोटी जे आपण विचारही करू शकत नाही इतके काही आपल्याला मिळेल त्यासाठी ही आपली भक्ती ही त्या लेवलची असली पाहिजे मित्रांनो मित्रांनो आध्यात्मिकदृष्ट्या बघितल्यास हिंदू धर्मात नऊ आयाम सांगितले आहेत मित्रांनो पहिल्या आयामात हा मनुष्य येतो दुसऱ्या आयामात राक्षस येतात तिसऱ्या आयामात देव येतात म्हणजे जो स्वर्ग आहे ना आणि स्वर्गात जे देव राहतात ते तिसऱ्या आयामामध्ये येतात चौथ्या आयामामध्ये ब्रह्मदेव येतात आणि मनुष्याला मुक्ती मिळाल्यानंतर ते ब्रह्म ब्रह्मदेवाकडेच जातात असे म्हणतात त्यानंतर चौथ्या आयामात यक्ष येतात पाचव्या आयामात असे नऊ आयाम आहे टोटल मित्रांनो आणि सर्वोपरी म्हणजेच सगळ्यात वरती नववा आयाम असतो या नवव्या आयामात येतात भगवान विष्णू आणि त्यांचं वैकुंठ म्हणजे याच्यापेक्षा मोठे मुक्तीचे द्वार कोणतेच नाही असे म्हणतात परंतु मित्रांनो जो दहावा आयाम आहे तो निराकार परब्रह्माचा आयाम आहे त्या ठिकाणी साक्षात देवी आदिमाया पराशक्ती राहते आणि ही आदिमाया पराशक्ती म्हणजेच पार्वती आणि ती पार्वती म्हणजेच काळूबाई आणि ह्यांनी कमेंट केली आहे काळुबाईच्या व्हिडिओवर म्हणून सांगतो जर ह्या देवी आदिमाया पराशक्तीची जर भक्ती केली तर हे खालचे नव्या आयाम तुमच्यासाठी काहीच नाही तुम्ही फक्त मनुष्य आयामात आहे म्हणजे तुम्ही फक्त आता लेवल एक मध्ये आहे या आयामांना आपण लेवल सारखे घेऊया तुम्ही फक्त आता लेवल एक मध्ये आहे त्यानंतर तुम्हाला दहाव्या लेवलची जर भक्ती मिळाली तर मधल्या लेवलचं तुम्हाला काहीच वाटणार नाही म्हणजे नशीब नशीब हा फक्त एक लैकिरकोळचा भाग आला हा आपल्या पहिल्या आयामाचा लैकिरकोळ असा भाग आला मनुष्य याच नशीबात गुंतून जातो आणि त्याला कधी स्वतःचे मुक्तीचे द्वार मिळतच नाहीत तर नशिबाच्या पलीकडे जाऊन कुठेतरी देवीची भक्ती करा आणि ती भक्ती जेव्हा परमभक्ती होईल तेव्हा देवी नक्कीच प्रसन्न होईल आणि संकट बिंकट काहीच नाही नशीब विशीप काहीच नाही यानंतर जो परमानंद जो सच्चिदानंद परमेश्वराचं रूप आहे त्याची प्राप्ती होईल आणि देवीवरचा असलेला अटूत विश्वास हा तुम्हाला नक्कीच प्रत्येक संकटातून बाहेर काढणार आहे मित्रांनो कारण की कलियुगात कोणत्याही देवांना पृथ्वीवर राहण्यास मनाई आहे असा श्रापच आहे देवांना परंतु हा श्राप फक्त देवांना आहे लक्षात घ्या मित्रांनो देवींना हा श्राप नाही कलियुगात साक्षात आदिमाया ही आपल्या भक्तांसाठी पावली हे धर्तीवर अवतरत असते आणि या आदिमायाची जर तुम्ही भक्ती केली तर ही आदिमाया नक्कीच तुमच्यासाठी ही धावेल कारण बघा आपण तुळजापूरची तुळजा भवानी आहे ही तुळजा भवानी साक्षात आदिमायाचा अवतार आहे परंतु ती तिच्या भक्तासाठी त्वरित धावली म्हणून तिचं नाव तुरिता पडलं आणि त्या त्वरिताची पुढे तुळजापूर पडले आणि देवीचे नाव तुळजा भवानी पडले मित्रांनो अशी ही कथा आहे तर ही आदिमाया त्वरित धावते म्हणून हिला तुरिता म्हणतात मित्रांनो तर या आदिमायाची जर भक्ती केली तर त्या आदिमायासाठी नाही कोणता श्राप कारणीभूत ठरतो की तुमच्या भक्तीसाठी ते येणार नाही नाही कोणतं वरदान ठरतं की तुमच्या भक्तीसाठी ती येणार नाही ही आदिमायाला कोणतेही नियम बंधनं लागू होत नाहीत ही तुमच्या भक्तीसाठी किंवा तुमच्या रक्षणासाठी कोणत्याही संकटात कुठेही अक्षरशः पाताळातही येऊ शकते एवढी मोठी वैशिष्ट्य ह्या देवीची आहेत मित्रांनो आणि इतकी पॉवरफुल ही देवी आहे कारण ही देवी राहतेच दहावे आयामात म्हणजे जिथे सगळं काही संपतं ना तिथून ह्या देवीची ताकद सुरू होते मित्रांनो एवढी मोठी मादी एवढी मोठी विशाल शक्ती असलेली ही आदिमाया आहे आणि आता परत जर तुम्हाला प्रश्न पडत असेल ना की आदिमायाची भक्ती केल्यानंतर म्हणजे आदिमाया पराशक्तीची भक्ती केल्यानंतर नशिबात असलेलं मिळतं की नाही तर मग आता याच्यावर मी काहीच बोलू शकत नाही कारण आता एवढं सांगून पण तुम्ही नशिबावरच गुंतत असताल तर तुमच्यासारखा वेडा माणूस तुम्हीच आता त्यांचीच पुढची कमेंट घेऊया आपण त्यांनी पुढे कमेंट केली आहे संकट कितीही मोठे असले तरी देवी नवसाला पावते का तर मित्रांनो नवस आणि हे सर्व काही देवी नक्कीच पावते नवसाला परंतु जेव्हा कोणी जर आपल्या करणी केलेली असेल तर त्यावेळी हे नवस आणि इतर काही हे काम करत नाहीत त्याचे कारण असे की जेव्हा कोणी आपल्या करणी करते तेव्हा हे जग हे एक वायब्रेशनवर काम करत असते म्हणजे एक जगात ह्या वेव असतात वेव त्या अदृश्य असतात जेव्हा एखादा कोण आपल्या करणी करतो तेव्हा तो आपल्याकडे नकारात्मक ऊर्जा पाठवतो आणि या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असा पडतो की आपल्या मनातून पहिल्यांदा देवाबद्दल असलेली अस्मिता संपते आणि देवाबद्दल असलेली अस्मिता संपली की आपल्या अविनाशाला आपल्या विनाशाच्या वाटा फुटल्या जातात तर हेच लक्षात घ्या मित्रांनो जर तुम्ही आणि तुम्ही सतत देवीचे नाव नामस्मरण करत असाल सतत तुमच्या घरात महिषासुरमर्दिनी स्तोत्र लागत असेल तर कोणतीही नकारात्मक ऊर्जा किंवा कोणतेही करणी तुम्हाला बाधा करू शकत नाही तर मित्रांनो यासाठी महत्वाचं सांगायचं एवढंच की सतत तुम्ही आदिमाय शक्तीचा धावा करत राहा आणि घरात सकाळ संध्याकाळ पूजा करताना म्हैशासूर मर्दिनी लक्ष देऊन ऐका मित्रांनो महिषासूर मर्दिनी हा स्तोत्र आहे बघा युट्यूबवर सर्च करा तुम्हाला मिळेल हा स्तोत्र सतत आपल्या घरात वाजलेला असावा कारण या स्तोत्रात एवढी ऊर्जा आहे ना मित्रांनो याच्यापासून जी निघाली पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती आपल्या घरातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा ही नष्ट करून टाकते आणि जेव्हा आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते तेव्हा काळी किंवा पांढरी तांबडी कोणत्याही कलरची बाधा आपल्याला काहीच करू शकत नाही काळी तांबडी पिवळी हिरवी कुठलीही शक्ती असू द्या मित्रांनो जर घरात तुमच्या पॉझिटिव्ह म्हणजेच सकारात्मक ऊर्जा असेल तर बाकीच्या ऊर्जेचा विषयच येत नाही आणि त्यात जर ही ऊर्जा महिषासूर मर्दिनी म्हणजे जगातील सर्वशस्त्र ज्या देवीकडे आहेत साक्षात आदिमाया पराशक्ती त्या देवीचा जर तुमच्या घरात सतत पाठ होत असेल तर ही काळी करणी ही सगळं ही खूप किरकोळ आलं मित्रांनो ही आपलं काहीच करू शकत नाही यातून आपल्याला कोणत्याही प्रकारची बाधा होणार नाही हे सांगावायचे खास चला तर मी मित्रांनो मग आजच्या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि तुम्हाला जे काही प्रश्न पडले आहेत ते कमेंटमध्ये नक्की विचारा त्यावर आपण सविस्तर व्हिडिओ नक्कीच बनवूया धन्यवाद